तर पुढची बातमी कोल्हापूरमधनं आहे. कोल्हापूरमध्ये 90 वर्षीय वृद्धेने स्वतःची चिता रचून राहत्या घरी स्वतःला पेटून घेतल्याचा प्रकार घडलाय. कागल तालुक्यातल्या बामणी या गावामध्ये श्रीमती कल्लव्वा दादू कांबळे या वृद्धनं हा प्रकार केलाय. 13 तारखेला रात्री घरातील खोलीत येऊन तिनं लाकूड शेणी पेटवल्या आणि यामध्ये जाळून ती खाक झाली आहे. विठ्ठल दादू कांबळे यांनी याबाबतची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात दिली. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात देखील खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन याची पाहणी केली. दरम्यान वृद्धेनं केलेल्या प्रकाराचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद कागल पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. सकाळी मुलगी दूध द्यायला आली. मुलगी दूध द्यायलानंतर या खिडकीतून तिनं बघितलं. तिनं बोललं आई खाटावर दिसली नाही, खाटावर दिसली नाही, मग चुली पशी दिसली नाही. मग आम्ही त्या खिडकीतून पिशे काढून बघितलं तिला. मग आज सगळी राख दिसायला आली. मग आम्ही दंगा गेल्यावर शेजारी माणसं सगळी जमली. मग ते दार मोडून हे काढलं आणि बघितलं तर मग आधी आई धन करून आजारपणा नाही, तेवढं एक वेळ दाखवून आलं तेवढं तो. आणि मग किरकोळ मग आम्ही बासणीला घेऊन जायचो होतो. काही तोपर्यंत ती भांडी घासलेली उठली नाही आली. खिडकीतून बघती तर आई खाटवर नाही. मग मी आई आई खाटवर नाही, आई झोपली आहे का काय ग, अजून पण उठाय नाही म्हणायली. इकडे तर बघतो म्हणून खुर्ची आणली दुसऱ्या पुरगीनं आणि तिथून वर चढून बघितली त्या खिडकीतून. तर इथं तसं ते राखते दिसायला लागली. मोठ्यानं बोंबलतच पोरी इकडं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं. मग इथं मी दारात आलो काय झालं म्हणून. मग दार झाकलेलं, दार उघडणं झालं, ते दार उघडणं झाल्यात काय झालं बघाया म्हणायलो. तोपर्यंत शेजारच्या आलीत दारावर आयदान मारून फोडलं. कागल पोलीस स्टेशन हद्दीत बामणी या गावी एका 85 ते 87 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेनं आत्महत्या केल्याची फिर्याद आम्हाला 14 तारखेला प्राप्त झाली. याच्यामध्ये ही महिला थोडीशी वीक होती, एकटी होती आणि थोडीशी आजारी होती. त्यामुळे ह्या महिलेनं 13 तारखेला रात्री घरामध्येच आत्महत्या केलेली आहे. याच्यामध्ये तिनं दाराला आतून कडी घातली होती आणि त्याचबरोबर जनावराच्या शेणी याच्यापासून तिनं त्या ठिकाणी काही लाकडाचा आधार घेऊन तिनं स्वतःला पेटवून घेतलं. आणि ह्यामध्ये ही महिला साधारण 95 ते 100% पूर्णरित्या भाजून ही महिला मृत्यू झालेली आहे. या घटनेमध्ये आमचा तपास चालू आहे की याचा वेगळा काही अँगल आहे का, याचा आम्ही तपास करीत आहोत.